शिवाजी क्षेत्रावरतीच एक मोठा गाला आणण्याकरता जो एक शिपिंगचं कॉरिडॉर चालू करण्याचा एक आदेश काढलेला आहे. खरं म्हणजे कुठलीही गोष्टी करताना आम्ही मच्छीमार या समुद्राचं कस्टोडी नाही, आमची उपजीविका या समुद्रावरती आहे. आणि सरकारचं गेल्या 4 वर्षामधलं धोरण बघितलं तर कुठलंही काही करताना मच्छीमारांना विचारात घेतलं जात नाही आणि मच्छीमारांच्या रोजीरोटीवरती फार मोठं नुकसान करण्या इथपर्यंत सरकारचं धोरण झालेलं आहे. समुद्रामध्ये वही डिसीचं मोठं आक्रमण आहे. आज जवळजवळ 6,000 शिपिंगच्या बोटी समुद्रामध्ये हे करतात. आता निरनिराळ्या ठिकाणी जे पोर्ट त्यांचं बनवण्याच्या या सागरमालाच्या माध्यमातून आणि त्याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी वितरण हे समुद्रातून करण्याचं सरकारचं धोरण आहे. त्यामुळे या किनाऱ्यावर राहणाऱ्या 7-8 हजार किलोमीटरवर राहणाऱ्या सगळ्या मच्छीमारांचं रोजीरोटीचं फार मोठा प्रॉब्लेम आहे. फार मोठी अवस्था, वाईट अवस्था होणार आहे. कारण सगळ्या इंडस्ट्रीज ज्या आहेत प्रदूषण मोठ्या प्रमाणात केलेल्या जवळपास झालेल्या आहेत. त्यामुळे समुद्रामध्ये मच्छीमारांना दूरवर जावं लागते. आणि समुद्राचे 20 नॉटिकल माईल या दरम्यानमध्ये एका सेपरेट, जसं रेल्वेचा एक सेपरेट रुलाचा एक ठेव टाकलेला असतो, तसं हे कॉरिडॉर बनवणार आणि त्या ठिकाणी मच्छीमारांना जाण्याकरता मनाई करणार. मग मच्छीमार जाणार कुठे? मी हा एक फार मोठा आमच्यासमोर हा करून प्रश्न उभा आहे. आणि हे एक म्हणजे सरकारचं मच्छीमारांना किनाऱ्यावर उद्ध्वस्त करण्याचं धोरण आहे. वी विल फाईट, वी विल अपोज ऑन 30th of October in all over India, all the fishermen will gather in the sea with our boats and the country boats. This is our slogan. Otherwise, if they are ready to do this corridor, not only in the sea, in the landward side also, we will take the protest in all the coastal states and we will go to Delhi for the struggle. पण आयज हे जे असा, हे सागरमाला प्रोजेक्टाक लागून आयज पोर्ट डेव्हलपमेंट हे करूंक सोदता, पोर्ट कनेक्टिव्हिटी वाढवूंक सोदता आणि पोर्ट लिंक टू इंडस्ट्रियल हबांक कनेक्ट करपाक सोदता. आणि हे जे असा, हो जो पण प्रपोज पण केलेला असा, आमकां बारीक फिशरमॅनाक सोपोवपाचे हे प्रयत्न सरकार करता.